ए वैदे मी काही नाही केलं हे बघ माझी नख पण वाढली नाही आता का रडते ती भूक लागली असेल तिला अच्छा म्हणजे हिला काय झालं तरी ही रडूनच एक्सप्रेस करणार का ऑब्विसली ना आणि तुला कसं कळलं की हिला भूकच लागली ते कारण मी तिची आई अशा गोष्टी फक्त आईलाच कळतात बरं आई कर तू बाहेर जाऊन थांब आणि शीतल आणि शालमली कधी येत आहेत ते बघ किंवा ते येतील इतक्यात आले तर तुम्ही जरा बाहेरच थांबा 10 मिनिट मग आत मग भूक लागली जा आता बाहेर अरे हो काय काय रे किती रडायचं का हो काय अहो अहो वैदेही हॉस्पिटल मधून यायच्या आधी आपल्याला बारशाची तारीख पक्की करायला हवी हो कोणाकोणाला बोलवायचं ते ठरवायला हवं बरोबर त्याप्रमाणे घरात बारसं करायचं का हॉल वरती करायचं ते ठरवता येईल हॉल काही इतक्या सहजासहजी मिळत नाहीत आजकाल आणि बाकी पण तयाऱ्या खूप असतात हो आहेत ग भरपूर काम आहेत लक्षात येत माझ्या तीन महत्वाची काम आहेत तीन यस ती कोणती एक तू आता हे म्हणालीस हे की बारशाची तारीख ठरवणं आणि त्यासाठीची सगळी तयारी दुसरं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला झीचा फॅमिली पॅक निवडायचा आहे 31 जानेवारीच्या आत लॉन्च ऑफर मध्ये इथेही आणि कोल्हापूरलाही हे काय आता हे काय म्हणजे तुम्हाला काय प्रतिमा तुम्ही पेपर वेपर काही वाचतच नाही का मला सांग तुला झीचे चॅनल्स बघायला आवडतात की नाही म्हणजे काय अहो झी म्हणजे मनोरंजन आणि माहितीचा खजिना एक्झॅक्टली म्हणूनच अख्खं कुटुंब झीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतं तर आता झीचे 20 चॅनल्स आपल्याला फक्त 39 रुपयात बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये तुझा आवडता झी युवा पण आहे बरं का काय सांगताय काय 20 चॅनल्स फक्त 39 रुपयांमध्ये खूपच छान ऑफर आहे हो लॉन्च ऑफर आहे त्यासाठी शेवटची तारीख आहे 31 जानेवारी शेवटची तारीख हा म्हणजे काय जर 31 जानेवारीच्या आत आपण झीचा फॅमिली पॅक घेतला नाही तर आपल्याला आपले आवडते प्रोग्राम मिस करावे लागतील अगं बाई असं कसं चालेल अहो झी म्हणजे माहितीचा आणि मनोरंजनाचा खजिना तो मिस होऊन कसं चालेल मी काय म्हणते आपल्या ह्या घरी आणि कोल्हापूरच्या घरी तो फॅमिली पॅक घेऊन टाका ना तू काळजी करू नकोस ग प्रतिभा मी आजच झीचा फॅमिली पॅक घेतो मग तर झालं हे बरं झालं तुम्ही म्हणाला होतात तीन काम आहेत तिसरं काम कोणतं तिसरं सगळ्यात महत्वाचं काम बारशाच्या आधी आपल्या ठकीचं नाव ठरवणं अगो बाई ते तर ठरवायलाच हवं मी पण बघा ना तिची जन्माची बरोबर वेळ विचारायची विसरले वैदेहीला म्हणजे मग रानडे गुरुजींना ती वेळ सांगता आली असती आणि त्यांनी पत्रिका बनवली असती मग आद्याक्षर मिळालं असतं आणि मग नाव ठरवता आलं असतं सगळं तुमचं प्रतिभा मानसच्या वेळी काय अध्यक्षर आलं होतं ग रू आलं होत रू हा ते तुमच्या हिरोच ऋषी कपूरच्या नावावर ना त्याचं नाव ऋषी ठेवलं तू हो मग छानच नाव आहे ते पण तुम्ही मानस ठरवलं होतं ना तुम्ही त्याच्या जन्माच्या आधीपासूनच ठरवलं होतं मानस नाव ठेवायचं आणि मग माझ्या ऋषीचा मानस झाला बघ मानस ना आपलं वाटतं नाव ऋषी सुद्धा आपलं नाव वाटत बास आता आणि आपल्या नातीचं नाव ना वैदेहीला आणि मानसला ठरवू देत हा नाहीतर मानसची मुलगी म्हणून मानसी असं काहीतरी ठरवा अगं तेवढी अक्कल आहे मला तो अधिकार आई बापाचा त्यांना काहीतरी ठरवू दे पण त्यासाठी आधी ते अध्यक्षर यायला हवं ना अध्यक्षरासाठी पत्रिका बनवावी लागेल पत्रिका बनवण्यासाठी जन्म वेळ लागेल तेव्हा ती विचारून घ्या हो मी मनाला फोन करून विचारते तिची बरोबर वेळ कुठली आहे ते हा बोलाय मना आपल्या चिऊची जन्म वेळ काय रे जन्म वेळ सकाळी म्हणजे अर्ली मॉर्निंग एकदम पहाटे का तसं नाही रे तिच्या जन्माची बरोबर वेळ काय आता ते एक्झॅक्टली मला माहित नाही कारण मी बाहेर होतो ना त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली नाही माहित अरे पण मग हॉस्पिटल मध्ये विचार ना त्यांना माहिती असतं त्यांनी नोंदवली असते ती अच्छा बरोबर पण काय झालं काय एवढी प्रिसाइज वेळ का हवी अरे असं काय करतोस आपल्या चिऊची पत्रिका बनवायची तर रानडे गुरुजींना अगदी एक्झॅक्ट जन्माची वेळ नको का सांगायला अच्छा अच्छा हा ओके ओके बरोबर मी विचारतो आणि सांगतो तुला ओके बर तुझं आणि वंशनचं जेवायचं काय आहे हो मी आणि आत्या घरी जेवायला येणार आहोत फक्त मी इकडे परत येईन मी रात्रभर थांबेन इकडे बर
पण तिच्या जन्माची वेळ बरोबर काय आहे ते विचार आणि घरी आल्यानंतर मला नक्की सांग. हो ओके ओके कळव. ठीक, ठेवू फोन, बाय. हाय. आंटी कॉन्ग्रेच्युलेशन. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्स. अभिनंदन नवीन नवीन बाबा. थँक्यू, थँक्यू. एक वैदेही कुठे? मला तिला आणि बाळाला भेटायचं आत्ता. हो हो, ती आतमध्ये. तुम्ही 2 मिनिटं इकडे थांबा, मी तिला सांगून येतो की तुम्ही दोघं आलात म्हणून. हा 2 मिनिटं. बर. आदिओ. ये ना. काय झोपली वाटत? हळू बोल ना, झोपली आहे ना ती. आणि ती लहान आहे, ती झोपणारच. तुझ्यासाठी ती भडकत बसणार आहे का? तिचे गाल बघ ना, केवढे गोड आहेत यार. मी उडू खायचं खूप टेम्पटिंग झाले. काय का तू? हा किती लहान आहे ती. आणि गालगुच्छे कसले देतोस तुझ्या खरखरीत हातांनी? अच्छा, माझे हात खरखरीत आहेत का? हा वैदी, जरा आठव. नाही एक मिनिट, तू जरा आठव की हेच हात हातात घेऊन तू आतापर्यंत कुठे कुठे फिरली आहे, आणि ह्या हातांनी मी तुला काय काय भरवलंय, आणि ह्या हातांनीच मी तुला मिठी मारून कळलं. आणि हे बघ, इथे मी स्वतःबद्दल नाही, मी पिल्लू बद्दल बोल. ती खूप लहान आहे, किती नाजूक आहे ती. गालगुच्छे कसले घेते तिथे? खूप वाईट आहे, तिला किती त्रास होईल माहितीये. हो बरं, ठीक आहे. पण मग पिल्लूचे गाल नाही ओढू शकत, तर मग तिच्या आईचे तर ओढू शकते ना. बिहेव. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. ही जर उठली ना तर बघस. काही क्षणांची पत्नी अनंत काळाची माता बनलेली आहे. कळलं ना तिला? गुड. सगळं मला सांग, शीतल शर्मिला किती वाजता येतात? विचारलंच का त्यांना? व्हिजिटिंग आज संपतील. अरे आय एम सो सॉरी, ते दोघ बाहेरच उभे आहेत. मी तुला तेच विचारायला आलो होतो की ते बाहेर आहेत, ते आतमध्ये आले तर चालतील का? आणि तुझ्या गालात अडकलं. कळलं मला. ते सहा फुलं होते ना, आधीपासून थांबायचं. ए पिल्लू, तुला माहितीये तुला भेटायला कोण आलंय? शालमली मावशी आणि शीतल काका. आय एम शुअर तुला ते दोघं खूप आवडतो. कशीच वैदेही? मस्त. वैदेही नाही, वैदेही आई. तुला बघून इतकं बरं वाटतंय ना. वैदेही तू फायनली आई झालीय. त्या इतक्या गोड बाळा. ए तू बाकी सगळं ऑल ओके ना? म्हणजे घाबरली असशील ना? थोडीशी घाबरले, बट आय एम ओके. वैदेही कॉंग्रॅट्स. थँक्यू शीतल. Mm-hmm.
शीतल इकडे ना. शीतल मला पण ना अशीच मुलगी हवी. ए पिल्लू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. अल्ले ओळखलंस मला मी कोण आहे? मावशी शालमली मावशी. ए आवडले का ग मी तुला? हो म्हणाली. तू पण मला खूप आवडली. ती बाहुली सारखी गोड दिसते ना रे. ए वैदेही दोन मिनिटांसाठी उचलू का गाईला? अहो विचारताय काय, घ्या ना प्लीज. पिल्लू गॉड ब्लेस यू. खूप मोठी हो. तुझे आई बाबा आहेत ना खूप छान आहेत ग. त्यांचं नाव मोठ कर. करणार ना? आणि तू सुखी राह आयुष्यभर. हे बघ मावशीने तुझ्यासाठी काय आणलंय. तुझ्यासाठी गिफ्ट आहे. गिफ्ट तुला माहिती आहे याच्यात काय काय आहे? बघ खेळणी आवडलं. आणखीन पण आहे त्यात छोटे छोटे कपडे आहेत, मोजे आहेत, टोपर आहे, तेल आहे, साबण आहे. आवडलं? शालमली आओ कशाला हे सगळं? कशाला काय? आणि हॅलो हे सगळं तुझ्यासाठी नाही हा, माझ्या भाचीसाठी आहे, तिच्या मावशीकडून. आवडलं की नाही मावशीचं गिफ्ट? तेव्हा तू गप्पपणे हे वापरायचं, कळलं? ओके
म्हणजे मावशी आणि भाची मध्ये मी न आलेलीच बरी. बेटर. ए वैदी, काही दिवसात आमचं पण बाळ येईल. तुला माहितीये, आम्ही सुद्धा मुलगीच दत्तक घेणार आहोत, सेम या भाऊलीसाठी. मग ती आली की या दोघी मस्त खेळतील आणि आपण दोघी बाजूला. त्यांच्यात पण मैत्री होईल ना ग आपल्यासारखी. आय एम शुअर दोघींची खरंच खूप छान गट्टी होईल. मी सांगेन या बाळांना की मी जशी मध्ये वैदेशी वाईट वागले ना, तसं एकमेकांशी कधी वागू नका. शालमली मॅम, ते सगळं आता विसरून जा. आता बाळ आलाय ना, तर आम्ही दोघं सुद्धा आयुष्य नव्याने सुरू करणार, जुनं सगळं विसरून. तुम्ही पण सगळं विसरून जा. शालमली, मानस अगदी बरोबर बोलतोय. हे सगळे विचार ना आता मनातनं काढून टाक. आणि तुमची बाळाची इच्छा पण लवकरच पूर्ण होईल, खात्री आहे आम्हाला. आत्या देवाच वाचत बसलेत बहुतेक. हो, ते तिचं दिवसभर सुरूच असत. पण तुम्ही भेटा ना आत्या, ते भेटायला आले. कशा आहेत आत्या? आजी झाल्याबद्दल तुमचंही अभिनंदन. अभिनंदन, थँक्यू. येतो आम्ही. हो, बाय बाय. बाय शालमली मॅम. काळजी. हो. तू बरी आहेस ना? तिच्याकडे अशी कशाला बघत होतीस? तिला तिला कळलं असतं. मग कळलं असतं तर कळलंच, मला काही फरक पडत नाही. तुझ्याशी ना काही बोलण्याचाच पॉइंट नाही. बरं, ते जाऊ दे. ऐक, मी घरी जातो जेवायला, मग मी जाऊन आलो की तू पण जा जेव आणि जरा आराम कर. हा, नाही नाही, मला खूप भूक लागली होती, मी खाऊन घेतलाय. तुला माहिती आहे ना, भूक सहन होत नाही मला. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, तू जाऊन ये. तू येईपर्यंत मला परत भूक लागेल, मी परत जाऊन. तसंही खूप गर्दी होती ना, मला वैद्यशी गप्पाच मारता आल्या नाही आहेत. मी तिच्याबरोबर गप्पा मारत असते. बर, चल मी जाऊन. अरे मोठी शाणी. एकच पोळी मग रे. अगं अजून एक वाढ, म्हणजे अजून दोन वाढल्यास तरी चालेल. आई, किती दिवसांनी तुझ्या हातचं जेवतोय मी, आणि तुझ्या हातचं जेवण मी किती मिस केलंय माहितीये. वाढ वाढ, अजून आज मी खूप जेवणार. वाढ, भरपूर खा म्हणा. वाढ वाढ. मला पण खूप वाईट वाटतं म्हणा, तुला माझ्या हातचं खायला करून घालता येत नाही म्हणून. आज मी माझ्या हाताने जेवण बनवलंय, खूप खा. मानस, पोटभर आणि सावकाश जेव, आणि हॉस्पिटल मध्ये गेलास की लगेच झोप, नाहीतर तिथे जाऊन मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसशी, म्हणजे परत झोप अपुरी. हो बाबा, मी झोपणारच आहे, मला ऑलरेडी खूप झोप आहे, त्याच्यामुळे जाऊन झोपणार आहे लगेच. बरं म्हणा, मी रानडे गुरुजींना आपल्या चिमणीच्या जन्माची वेळ कळवली आहे. हा, ते परवा पत्रिका आणून देणार आहे,
त्यानंतर मग नाव ठरवूया. आणि बारसं होईपर्यंत आपण नेहमीच चिमणी सोनू मनू सोन्या याच्या आका मारत राहू. असं कशाला, नाव ठेवल्यानंतर सुद्धा चिमण्या मन्या सोन्या राजा म्हणणारच आहोत ना. नक्कीच नक्कीच, दुधावरची साय असते गती. आजी आजोबांचं दुसरं बालपण असत. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही काहीतरी ट्रान्सफर बघा ना. तुम्ही कशाला राहता कोल्हापूरला, इकडे आपलं घर असताना. माझी इच्छा आहे रे, पण बघूया, सध्या काही शक्य होईल वाटत नाही. पण तुम्ही प्लीज काहीतरी आयडिया शोधून काढा. नक्की, आपली चिमणाबाई आता घरी आली ना की ट्रान्सफर साठी जोरदार प्रयत्न करणार आहे.